आपल्या स्टॉलवर इथे उभा आहे आपण आता, तर आपल्याला लिंबूची तुम्ही व्हरायटी जी विकसित केलेली आहे, तर आपलं नाव सांगा, आपली कंपनीचं नाव सांगा आणि शेतकऱ्यांना सविस्तर माहिती सांगा. माझं नाव धनंजय शिंदे, मी राहणार आडगाव नाशिक, इथून आलेलो आहे. आपण ही व्हरायटी थायलंडमधनं इम्पोर्ट केलेली आहे. त्यावेळेस आपण एवढंच का थोडं रॉयल्टी वगैरे पेड न केल्यामुळे मित्रांनी डायरेक्ट दिलेली ही आपल्याला, आणि ही आपण विकसित केलेली 6-7 वर्षापूर्वी विकसित केलेली. इथे आपण चांगल्या प्रकारे नाशिकमध्ये डेमो प्लॉट पण बनवलेला होता, आणि आता तो चांगल्यापैकी विकसित होऊन आमच्याकडनं कमीत कमी 1000 ते 900 एकर प्लांटेशन आत्तापर्यंत झालेलं आहे. पहिल्या वर्षी हे तुम्हाला 5 ते 10 किलो सुद्धा फळ देतं, आणि चांगलं काम केलं तर 15 ते 20 किलो सुद्धा फळ देत आहे. आणि मिनिमम मार्केटमध्ये आम्ही 12 रुपये किलोपासून तर 60 रुपये किलोपर्यंत दर विकलेला आहे. आणि पहिल्या वर्षी ही व्हरायटी चालू होते, महत्त्वाचा विषय असा आहे आणि ही काळाची गरज आहे. आणि एक्सपोर्टसाठी पण याला खूप चांगली वाव आहे, जेणेकरून जे एक्स्ट्रा आपल्याला हे म्हणतात क्वांटिटी भेटली तर एक्सपोर्टला चांगल्या प्रकारे जातात. याला कुणी थाई लेमन म्हणून सुद्धा विकताय मार्केटमध्ये, कोणी बालाजी 1 म्हणून सुद्धा विकताय, 1786 म्हणून सुद्धा विकताय. याची विकसित आम्ही केलेली माऊली नर्सरी आडगाव नाशिक इथून जास्त विकसित झालेली. तर आपण नाव याला काय दिलंय? याला आम्ही फक्त सीडलेस लेमन म्हणतो. याचे जो गुणधर्म आहे महत्वाचा, हा सीडलेस गुणधर्म आहे, म्हणजे याच्यामध्ये बी वगैरे काही येत नाही. शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देण्यासाठी याचं कशा प्रकारे पीक काढू शकतो आपण? हे बघा, आजकाल जे आपण म्हणतो गावठी लिंब म्हणतात आजकाल साधे भाषामध्ये, ते आपण त्याला साधारणतः चालू होण्यासाठी 3.5 ते 4 वर्ष एवढा वेळ लागतो. ही व्हरायटी 1 वर्षामध्ये चालू होती आणि लोकांना शेतकऱ्यांना लवकर उत्पन्न चालू होते. आणि पावसाळ्यामध्ये लिंबाला भाव कमीच असतो आणि पाऊस हिवाळ्यातही थोडा कमीच असतो आणि उन्हाळ्यात चांगला असतो. ही व्हरायटी उन्हाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आणि मोठ्या साईजमध्ये असल्यामुळे लोकांना याच्याकडे कल वाढतो आहे. आता हे फक्त मार्केटिंग करतो आहे आम्ही चांगल्या प्रकारे, आता इथे इथे पण मार्केटिंग करण्यासाठी चाललेलो आहे. तर तुम्ही तुमची स्वतःची रोपवाटिका आहे म्हणता, तर त्या रोपवाटिकेमध्ये तुम्ही कलम करता किंवा कशा प्रकारे वाढवता, त्याचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन याच्याविषयी जरा सविस्तर माहिती सांगा. हे बघा, आम्ही आमच्या रोपवाटिकेमध्ये 285 झाडं लावलेले, हे गेले 6 वर्षापूर्वी लावलेले. आम्ही घुटी कलम बनवतो आणि एक लिंग पद्धत म्हणतात त्याला, त्याद्वारे ते विकसित केलेले आणि हे आम्ही याच्यामध्ये म्हणजे त्याला खत पाणी वगैरे त्याला याच्यावर प्रामुख्याने आळई आणि नागआळई हे दोन महत्त्वाचे आजार पडतात याच्यावर. त्याच्यासाठी आपण कोरेजन मोती न्यू धमाका जास्त करून जैविक याचा स्प्रे जास्त घ्यायचा, जेणेकरून लोकांना पण व्यवस्थित भेटेल आणि हे लवकर ते अटॅक होत नाही. याच्यावर जो प्रतिकार शक्ती याची खूप जास्त आहे. तर याचं जे खताचं व्यवस्थापन आहे किंवा पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं याचं, हे बघा, एप्रिल मे मध्ये जर झाडावरती तुमचा 20 ते 22 किलो माल असेल तर त्यावेळेस याला 20 ते 22 लिटर पाण्याची डेली आवश्यकता असते. हे उन्हाळ्यातलं एप्रिल मे मधलं टार्गेट झालं, त्याच्या अगोदर थोडं कमी पण लागू शकतं. आणि खत कुठल्या प्रकारचे टाकावं लागतं? याला खत फक्त शेणखत टाकावं लागतं. याला जर तुम्ही रासायनिक खताचा युज केला तर याची साईज मोठी होते, मोठ्या साईजला मार्केटमध्ये थोडं डिमांड कमी आहे आणि त्यामुळे याला रासायनिक खतांचा जास्त वापर करायचा नाही. याला सेंद्रिय खताचा किंवा शेणखताचा वापर करून साधे छोट्या साईजचे लिंब ठेवून मार्केटमध्ये सेल करा. आता तुमच्याकडून जी व्हरायटी नेली जाते त्याच्यानंतर परत शेतकरी त्याचे कलम करू शकतो का आणि ते कशा पद्धतीने करावं? पण त्याचा प्रॉब्लेम असा येतो काय, आपण म्हणतो मदर प्लांट, हे मदर प्लांट ज्याला म्हणतात त्या मदर प्लांट पासून जे उत्पन्न भेटणार आहे ते याच्यापासून थोडं कमी भेटणार आणि याच्यावर आळई नागआळई या रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढणार. उन्हाळ्यामध्ये कल वाढतोय, तर उन्हाळ्यामध्ये कारण काय आहे कल वाढ? उन्हाळ्यामध्ये लिंबाला रस सरबती वगैरे याच्या वगैरे याच्यामध्ये चांगलं डिमांड असतं आणि त्यामुळे याला त्याचा कल वाढतोय. प्रोसेसिंग युनिट पण मार्केटमध्ये चालू होत आहे चांगल्या प्रकारे या लिंबामुळे, कारण की या लिंबामुळे मार्केट सुद्धा आता प्रोसेसिंगसाठी म्हणजे जेणेकरून लोकांना रॉ मटेरियल अवेलेबल नव्हतं ते या लिंबामुळे आता अवेलेबल होणार आहे कमी भावामध्ये आणि शेतकऱ्यांना पण चांगला भाव भेटणार. मला जर गाव आपले गावठी लिंब म्हणतात गावधान लिंब, हे वर्षाला जर तुम्हाला 50 किलो लिंब देत असले तर हे वर्षाला 60 ते 70 किलो लिंब तुम्हाला देणार आहे 4-5 वर्षानंतर. त्यामुळे लोकांना कमी भाव भेटला तरी त्याला रेट चांगला रेट कमी भेटला तरी भाव पैसे जास्त होणार आहे त्याला.
कृषी पणन विकास महामंडळ जे असतं तर त्याच्यामार्फत शेतकऱ्यांना याच्यावर सबसिडी किंवा अशा प्रकारचं काय मिळू शकतं का? हो, कृषी पणन मार्फत म्हणजे जे प्रोजेक्ट बनवतात त्याच्यामार्फत आपली नर्सरी रजिस्ट्रेशन आहे त्यात जो तुम्हाला बिल वगैरे दाखवून जे डाळिंबाची किंवा याची जे तुम्ही प्रोजेक्ट बनवता तुम्हाला जशी सबसिडी भेटते तशी याची पण सबसिडी तुम्हाला भेटेल. ते एरिया वाईजनुसार असतात. म्हणजे याचं प्लांटेशन केल्यानंतर तर याचं किती वर्षी फळं लागायला सुरू होतात? हे बघा, याचं प्लांटेशन केल्यानंतर 6-7 महिन्यानंतरच फुलं लागायला सुरुवात होते. पण आपण स्टार्टिंगला फुलं फळं काढण्यास सांगतो कारण की ते झाड मोठं व्हावं जेणेकरून पुढल्या याच्यात आपल्याला चांगला भाव भेटावा यामुळे आपण ते काढायला लावतो. प्लांटेशन करतेवेळी बागेची आखणी कशी करावी लागते? बागेची आखणी जर तुमची चांगली जमीन असली तर 12x10 फुटावा आपण लागवड करण्यास सांगतो शेतकऱ्यांना. आणि त्याच्यामध्ये खत किंवा काय कशा पद्धतीने वापरलं जातं? बघा, निंबोळी पेंट तुम्ही टाकू शकतात आणि 1-10 दिवसांनी ह्युमिक किंवा युरियाचा वापर करून झाड जेवढ्या लवकर डेव्हलप करता येईल ते आणि जैविकमध्ये आपलं जीव अमृत किंवा आपली स्लरी हे वापरून तुम्ही झाडसुद्धा लवकर विकसित करू शकता. याची पूर्ण वाढ होण्यासाठी किती उंचीची झाडं होतात? हे बघा, याची झाडे 8-9 फुटापर्यंत होतात. ते बाग पण आपल्या इथे दिलेल्या लोकांसाठी तुम्हाला ते बघायला पण मिळू शकतात आणि आहे पण ते माझ्याकडे नाशिकला आहे ते. बरं. तर साधारण 1 एकरमध्ये जर लागवड केली आपण तर आपल्याला किती उत्पादन मिळू शकतं? हे बघा, पहिल्या वर्षी प्रत्येकी 1 झाड तुम्हाला 5-10 किलो पण देतं आणि चांगलं काम केलं तर 15-20 किलो पण देतं आणि 1-3-4 वर्षानंतर तुम्हाला तेच झाड 50-60 किलोच्या पुढं आवक देणारे एकरी तुम्हाला 25 टनाच्या पुढे आवजे जास्त भेटणार आणि जसं वय होईल तर तसं ते वाढत जाणार आहे तुमच्या. मोठ्या झाडावर फवारणी कशी केली जाते? आता शक्यतो स्प्रे आपल्याकडे ट्रॅक्टरला नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यानुसार मारली जाते किंवा आपल्याकडे डायरेक्टली स्प्रे पंप असतो त्यांनी डायरेक्ट म्हणजे तो आपण स्प्रे करतो त्यांनी मारलं जातं. आता 12 फुटाचं जे अंतर आहे त्याच्यामध्ये ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर घुसला जातो का आणि ती कशी मशागत करतात? बघा, पहिल्या 2 वर्ष तुमचा घुसला जातो त्याच्यानंतर आपण पावसाळ्यात रेट कमी असतो त्यावेळेस लोकांना कटिंग वगैरे करायला लावतो जेणेकरून तुम्हाला अडचण नाही होऊ त्यामुळे आपण कटिंग करून घेतो त्यांच्याकडनं आणि सांगतो वेळेवर त्यांना मार्गदर्शन. आंतरपीक म्हणून काय घेऊ शकतो? पहिल्या वर्षी तुमच्याकडे काय आंतरपीक घेतलं जातं? काही ठिकाणी कांदा घेतला जातो, काही ठिकाणी सोयाबीन घेतली जाते, काही ठिकाणी हरभरा घेतला जातो. 1-1.5 वर्ष तुम्ही घेऊ शकता पण त्याच्यानंतर हेच झाड तुम्हाला ते पीक घेऊन देणार नाही. याचा वाढ खूप फास्ट प्रमाणात होते. त्याचे कुशल मजूर लागतात का? आपण सांगितल्यानंतर ते मजूर कट करतात फळांची तोडणी? हो, मजूर आपण मार्केटमध्ये डिमांडनुसार ज्याची ऑर्डर आली त्याची तोडणी काढली जाते. आणि निंब असं आहे का ते पडत नाही झाडावरती, ते आपण तोडू त्यावेळेसच पडतं. मार्केटमध्ये ऑर्डर आली का ते तोडायचं आणि मार्केटला सेल आउट करायचं. बरं. याचं म्हणजे पूर्ण पिकलेलं आहे हे कधी कळणार आपल्याला? हे नॅचरली 10-5% असे याच्यावरती हे असतात. 10-15% शेतकऱ्याला कळतं आणि नाही तर आम्ही समजावून सांगतो. बरं, याला मार्केट कसं कसं आहे आता? हे मार्केट तुम्हाला 12-15 रुपये किलोपासून तर 60 रुपये किलोपर्यंत आम्ही स्वतः विकलेलं आहे. आता सध्या मार्केटमध्ये पैशाच्या याच्यामुळे गोंधळामध्ये 5-6 रुपये बसणं तर 1-30 रुपयापर्यंत आहे आणि एक्सपोर्टला याचा माझ्याकडे डिमांड सध्या 17-18 रुपयाची आलेली. जे एक्सपोर्टर आहे त्यांनी माझ्याकडे डिमांड केलेली. बरं, सध्या शेतकरी आता कुठल्या मार्केटला पाठवतात माल? सध्या मुंबई मार्केटला, अहमदाबाद, पुण्याला, चायनीज मार्केटला, त्याच्यानंतर आपली दिल्लीला पाठवतात, त्याच्यानंतर हैदराबादला जे नॉनव्हेज खातात त्याच्यामध्येही चांगले डिमांड आहे. पेमेंट सिस्टीम कशी असते? पेमेंट सिस्टीम हे अगोदर ॲडव्हान्स जमा करून घ्यायचा किंवा व्यापारी कसं आपलं याच्यावर विश्वासावर पण चालतो तो बाबा त्याच्यावर डिपेंड असतो आणि काही आडतदार आहे मुंबईला ते कंपल्सरी घेतात. बरं. शेतकऱ्यांना फोन नंबर सांगा. 7588-09-78-35 75-88-09-78-35. आपण शेतकऱ्यांनी जर मार्गदर्शन विचारलं तर आपण करू शकता? हो, मार्गदर्शन आमच्याकडनं जेवढं फोनवर आणि जमलं तर व्हिजिट पण देऊन आम्ही तेवढं मार्गदर्शन तुम्हाला नक्की करणार. जास्तीत जास्त लिंबोणीची लागवड करा म्हणजे जेणेकरून लिंबोणीला आता जगभरात चांगला वाव येतोय आणि डिमांड पण येत आहे. त्याच्यापासून सायट्रिक ऍसिड बनत आहे, लेमन पावडर बनतीये, लेमन ज्यूस बनतोय, कॉस्मेटिकमध्ये चांगला यूज होतोय, साबणमध्ये चांगला यूज होतोय. हे प्रोसेसिंग युनिट उभं राहण्यासाठी त्याची क्वांटिटी खूप आवश्यक आहे. ती मार्केटमध्ये सध्या थोड्या कमी प्रमाणात आता होते याच्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त लागवड करावी याची.